और कभी भी वूट पर। मन मुशीर झाला, तुझ्या ओळखीचाच होता। माझ्या ओळखीचा? वय त्यानं काय काय पाठवलं आहे बाबा, 50 बैल 50 गाई। पन्नास बैलगाड्या बनून धान्य, 100 तोळ सोनं, आज काय काय दिलं आहे बाबा। कोण होतं म्हणतो ते मी ठाव नाही मला। मी त्याला नाव विचारलं नाही, त्यानं बी मला सांगितलं नाही। हा क्यों म्हणला, मल्लपाचं माझ्यावर उपकार आहे, त्याची परतफेड आहे। माझ्याकडे शब्दच नाही येत बघ। अर म्या कुठं काय केलं आहे, तुझी पुण्य आहे आणि त्याच फळ आहे। शेठजी तुमच्या समध्या अपेक्षा पुऱ्या झाल्या आहेत, परत बोलू का? बोल की रे। हे हुंडा घेणं मला बराबर वाटत नाही, पर हा झालं ते झालं, पर इथं समजा मी सांगतो का, परत असं कोणी काय करू नका। बाय बा आपल्या पुरीला काळजावर दगड ठेवून पाठवत असते, त्यासनी त्याची किंमत मोजायला लावू नका। त्या आयबासाठी त्यांची पोरगीच लय मोठं धन आहे। वेगळ्या धनाच्या अपेक्षा ठेवू नका। मनगटात दम असल तर ते बी कमवता येत। मला काय सांगायचं आहे तुम्हाला समजलं असलच। बरोबर आहे बघा तुमचं, तुमच्याबद्दल खूप ऐकून होते पण कधी भेटण्याची वेळच आली नाही। तुमचं एवढं कौतुक हे का करत होते ते आता कळतंय मला। बाळू मला तुमच्या पाया पडण्याची परवानगी द्या,